मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद। मवियाचे उमेदवार संजय दिना पाटलांची पत्रकं वाटण्यास गुजराती बहुल सोसायटीत मज्जाव, कार्यकर्त्यांचा आरोप, मात्र मिहीर कोटेलांची पत्रकं वाटली। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला। दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। नरेश मस्केंसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। तर आज खारघरमध्ये देवेंद्र फडणवीसांची मस्केंसाठी जाहीर सभा। नाईकांची नाराजी दूर करण्याचाही करणार प्रयत्न। शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं आज आणि उद्याचे सर्व नियोजित दौरे रद्द। आज बीडला होणार होती शरद पवारांची सभा। नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढलं। अनिल जाधव उमेदवारीवर ठाम, तर महायुतीच्या नेत्यांकडून अनिल जाधवांसह शांतीगिरी महाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। जाधवांच्या भूमिकेकडे लक्ष। बीडमधील चंदन जप्ती प्रकरणी बालाजी जाधवांवर गुन्हा दाखल। जाधव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केजमधील नगरसेवक, बजरंग सोनावणेंच्या प्रचारातही झाले होते सहभाग। नाशिकमधील आयसीआयसीआय होम फायनान्सच्या लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटींच्या घरात, तर सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल। मनमाड बाजार समितीत तब्बल 36 दिवसांनंतर कांद्यांचे लिलाव सुरू। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, तर कांद्याला भाव काय मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष।